विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, माझे नाव आहे गाडे एस एस. माझा विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. माझ्या कॉलेजचे नाव आहे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला व्यवस्थापनाचे तत्वे यामध्ये व्यवस्थापनाचा सिद्धांत यामध्ये आपण पाहिलेलं आहे की हेनरी फ्युअर यांचा व्यवस्थापनेशी संबंधित प्रशासकीय सिद्धांत यामध्ये आपण मागील तासाला पाहिलेलं आहे. व्यवस्थापनाचे सिद्धांत अनेक विचारवंतांनी मांडलेले आहेत, त्यापैकी म्हणजे हेनरी फ्युअर, एल्टन मियो, एफ डब्ल्यू टेलर आणि अनेक विचारवंतांनी हे सिद्धांत मांडलेले. परंतु जास्तीत जास्त जर त्याच्यामध्ये विचार केला तर याच्यामध्ये हेनरी फ्युअर यांनी व्यवस्थापनेसंबंधी अभ्यास करून त्याचा सिद्धांत मांडून 14 तत्वे तयार केलेली आहेत. या 14 तत्वांचा सुद्धा आपण मधील 7 तत्वांचा अभ्यास आपण मागील तासाला पाहिलेला आहे. त्यामध्ये मागील तासाला 7 तत्व आपण पाहिलेले आहेत. तर हेनरी फ्युअर ह्याला जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये ही 14 तत्वे लिहिलेली आहेत. 14 तत्वापैकी 7 तत्व मागील तासाला झालेले आहेत. त्यामध्ये पहिलं तत्व आहे कामाच्या विभागणीचे तत्व, दुसरं तत्व आहे अधिकार आणि जबाबदारीचे तत्व, तिसरं तत्व आहे शिस्तीचे तत्व, चौथे तत्व आहे निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व, पाचवं तत्व आहे आदेशातील एकवाक्यतेचे तत्व आणि 6वं आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व आणि 7वं आहे केंद्रीकरणाचे तत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील तत्व पाहतोय, 8वं तत्व मोबदला तत्व. तर सर्वात घटक आहे महत्वाचा तो मोबदला. तर हेनरी फ्युअर यांनी अभ्यास करून जो सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सिद्धांत कशावर आधारित आहे, तर व्यवस्थापन आणि कर्मचारी किंवा संघटना कशा पद्धतीनं मजबूत करायची यावर सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे या संघटनेमधील व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचा, व्यवस्थापनाचा वापर कशा पद्धतीनं करायचा आणि व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करून संघटनाचे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं आहे किंवा संघटनेचा नफा आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. परंतु या संघटनेमध्ये करणारा प्रत्येक कर्मचारी, काम करणारा आणि त्याला मिळणारा मोबदला हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण संघटनेतील कर्मचारी जर व्यवस्थित असतील तर त्यांनाही मोबदला योग्य पद्धतीनंच दिला पाहिजे. त्यानंतर त्यांनी सांगितले की व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत, परंतु त्या ठिकाणी व्यवस्थापक हा एकटा काम करू शकत नाही. कुठल्याही संघटनेमध्ये व्यवस्थापक एकटा काम करू शकत नाही किंवा त्याला कुठल्याही यंत्राच्या साहाय्याने तो काम करू शकत नाही. तर त्या ठिकाणी जी आहे ती मनुष्यबळाचीच गरज आहे आणि मनुष्यबळ असेल तर त्याला मोबदला दिला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी कर्मचारी सर्वात महत्त्वाचा आहे आणि कर्मचाऱ्याचं सुद्धा कौशल्य, ज्ञान, अनुभव किंवा त्याला कार्यकाळ किती आहे, त्याचा राहणीमानाचा खर्च किती आहे, त्यानंतर बाजारातील तुम्ही संघटनेतील मोबदला कशावर अवलंबून आहे यासुद्धा गोष्टी मोबदलामध्ये पाहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी सांगितले की जर कर्मचाऱ्याचा मोबदला वेळच्या वेळी दिला तर उत्पादकतासुद्धा वाढते, उत्पादन कार्यसुद्धा वाढते, संघटनेचं उद्दिष्टसुद्धा साध्य होऊ शकते. परंतु उत्पादन कार्यक्षमता ही कर्मचाऱ्यावरच आहे आणि कर्मचाऱ्याचं समाधान करणे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण कर्मचाऱ्याचं जर समाधान झालंच नाही तर संघटनेतील उद्दिष्ट साध्य होणार नाही आणि संघटनेतील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला कर्मचाऱ्याला मोबदला देणं सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि हेच हेनरी फ्युअर यांनी सांगितले की व्यवस्थापनेमध्ये कर्मचाऱ्याचा मोबदला हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण मोबदला दिला तरच कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढणार आहे, कार्यक्षमता वाढली की उत्पादन क्षमता वाढणार आहे आणि उत्पादन क्षमता वाढली की नफ्याचं सुद्धा प्रमाण आपोआप वाढतंय आणि संघटनेचं उद्दिष्ट साध्य होते. दुसरं 9वं आपण पाहतोय ते म्हणजे अधिकार साखळीचे तत्व. अधिकार साखळीचे तत्व पहिल्या तत्व 9वं 8वं तत्व बघितलं आपण मोबदला तत्व आणि 9वं पाहतोय अधिकार साखळीचे तत्व.
आता अधिकार साखळीचे तत्व म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे हेनरी प्यूअल यांनी की व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो कर्मचारी आणि कर्मचाऱ्याला मोबदला देणं सुद्धा हे महत्त्वाचंच आहे. त्यानंतर आपण पाहतोय अधिकार साखळीचे तत्व. यामध्ये व्यवस्थापकाला अधिकार तर दिलेलेच असतात, परंतु या अधिकाराचा वापर हा योग्य पद्धतीनं झाला पाहिजे. कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याचा वापर योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. आणि यामध्ये त्यांनी सांगितले की संघटनेमध्ये किंवा विभागामध्ये उच्च स्तरापासून ते कनिष्ठ स्तरापासून अनेक विभाग असतात. या विभागामध्ये अनेक कर्मचारी असतात आणि अनेक कर्मचारी जर असतील तर या ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये त्या व्यवस्थापकाशी संपर्क असला पाहिजे. त्यांच्याशी एकमेकाशी संपर्क ठेवून अधिक माहिती मिळवली पाहिजे. किंवा या ठिकाणी अधिकार दिला असेल तर एखादा तुम्हाला मेसेज पाठवायचा असेल किंवा एखाद्या विभाग प्रमुखाला तुम्हाला माहिती द्यायची असेल तर ती एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीनं माहिती गेली पाहिजे. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की अनेक अधिकार असतात प्रत्येकाला, त्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही अधिकार देत माहिती पोहोचवता, त्यामुळं कर्मचाऱ्याचा सुद्धा कन्फ्यूज होतो आणि कर्मचारी कन्फ्यूज झाला की त्याला कळत नाही नक्की कुठल्या व्यक्तीचं आपण काम करायचं आहे आणि ते काम कशा पद्धतीनं करायचं आहे हे समजत नाही. आणि त्यामुळं माहिती आणि संप्रेषण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वात महत्त्वाचं आहे ते विभाग प्रमुख किंवा त्याच्या वरचा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने विभाग प्रमुखाला माहिती दिली पाहिजे आणि विभाग प्रमुखाने कर्मचाऱ्याला माहिती दिली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही आणि वाद होणार नाही किंवा कर्मचाऱ्यांचा गोंधळ होणार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे ते अधिकार साखळीचे तत्व. परंतु यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अधिकार साखळीच्या तत्वामध्ये ए आहे, हा ए नंतर हा बी ला देतोय, बी नंतर हा सी ला देतोय, सी नंतर हा डी ला देतोय आणि डी नंतर हा ई ला देतोय आणि ई नंतर हा एफ ला देतोय. तर अशा पद्धतीने ही जोडपळी झाली, याला जोडपळी म्हणतात. परंतु जोडपळीचा सुद्धा वापर होऊ शकतो. परंतु या ठिकाणी जर अनेक कर्मचारी कन्फ्यूज राहणार आहेत किंवा गोंधळलेल्या अवस्थेत राहणार आहेत किंवा कोणताही निर्णय हा जलद गतीने कर्मचाऱ्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि कर्मचाऱ्यांच्यापर्यंत कुठलीच माहिती जाणार नाही आणि कर्मचारी गोंधळलेल्या अवस्थेतमुळे राहिल्यामुळे काम हे पूर्णपणे होणार नाही. आणि म्हणून हेनरी प्यूअल यांनी सांगितले की अधिकाराची साखळीचे तत्व सर्वात महत्त्वाचे आहे, कारण माहिती ही व्यवस्थित कर्मचाऱ्याला पोहोचू शकणार आहे आणि त्याच्यामुळं तो त्याचा वापर योग्य पद्धतीने करणार आहे. त्यानंतर आपण 10 बघू, सुव्यवस्थेचे तत्व. सुव्यवस्थेचे तत्व, तर सुव्यवस्थेचे तत्व आहे. तर हेनरी प्यूअल यांनी पुढचं तत्व सांगितलंय सुव्यवस्थेचे तत्व. सुव्यवस्थेच्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं एखाद्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाला जागा असते आणि त्या जागेवर त्या गोष्टीवर नियोजित व्यवस्थित जागेवर नियोजन केलं जातं, त्याला सुव्यवस्था म्हटलं जातं. आणि हे तत्व आहे ते हे सुव्यवस्थित जे तत्व आहे ते जागेवरचं तत्व आहे. म्हणजे जागा व्यवस्थित पाहिजे आणि जागा जर व्यवस्थित असेल तर या ठिकाणी तुम्हाला उत्पादन करण्याची कार्यक्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कार्यक्षमतेमध्ये जे साहित्य तुम्ही वापरणार आहे त्या साहित्यासाठी व्यवस्थित जागा असणं गरजेचं आहे. त्या जागेचा वापर योग्य पद्धतीनं केला पाहिजे. त्यानंतर ती जागा जागेमधील योग्य ठिकाणी साहित्य योग्य ठिकाणी ठेवलेलं असलं पाहिजे. अस्ताव्यस्ता त्या जागेचा वापर करता कामा नये. त्या जागेमध्ये सुटसुटीत सर्व व्यवस्थित साहित्य ठेवलेलं असलं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की योग्य कामासाठी आणि योग्य कामासाठी योग्य जागेवरच मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी गर्दी होता कामा नये आणि गर्दी जर झालीच नाही तर या ठिकाणी सुद्धा कामकाज उत्तम प्रकारे करता येणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की कोणतंही काम करण्यासाठी मानवी साधनाचाच वापर करावा लागणार आहे. त्यामुळं मानवी साधनांनासुद्धा भौतिक साधनांची गरज असते आणि यातून मानवी साधनांनासुद्धा जागा व्यवस्थित दिली तर या ठिकाणी कामकाजाचे साहित्य व्यवस्थित बसणार आहे आणि त्याला कामकाज योग्य पद्धतीने करता येणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हेनरी प्यूअल यांनी की
सुव्यवस्थेचे तत्व सर्वात महत्त्वाचं आहे. व्यवस्थापनेमध्ये सर्वात महत्त्वाचं तत्व कुठलं असेल तर सुव्यवस्थेचे तत्व. कारण सुव्यवस्था महत्त्वाची आहे, जागा महत्त्वाची आहे, कारण जागेवरच तुमचा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर होत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वात महत्त्वाचा कुठला घटक आहे तर तो म्हणजे सुव्यवस्था. आणि सुव्यवस्थेच्या तत्वावर तुमची उत्पादकता क्षमता वाढते, कार्य करण्याची क्षमता वाढते, समाधान होण्याची क्षमता वाढते आणि उत्तम प्रकारे तुम्ही काम करू शकताय. म्हणून सर्वात सांगितले व्यवस्थापन तत्वातलं हे सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. त्यानंतर 11 बघूया. 11 तत्व आहे समान न्यायाचे तत्व. समान न्यायाचे तत्व त्यामध्ये व्यवस्थापन करीत असताना समान न्याय महत्त्वाचा आहे. कारण समान न्यायाच्या तत्वावर संघटना ही चालू असते किंवा चालू केली जाते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो, भाव नसतो, कुठल्याही जाती धर्माचा या ठिकाणी अधिकाराचा वापर केला जात नाही. परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांना हेनरी फॉल यांचं मत आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, समानतेची. कारण यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कामाचे विभाजन केले पाहिजे, प्रत्येकाला कामाचा अधिकार दिला पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत, त्यानंतर आर्थिक अटीसुद्धा व्यवस्थित ठरवलेल्या असल्या पाहिजेत, कर्मचाऱ्यांना सर्व ज्या अटी आहेत त्या मान्य असल्या पाहिजेत, तरच कर्मचारी उत्सुकतेने काम करणार आहे, समानतेने काम करणार आहे. कर्मचाऱ्याला काम करताना वेतन व्यवस्थित महत्त्वाचं आहे. आपणही पाहिले मोबदला तत्व, मोबदला देताना त्याचं कौशल्य पाहिलं पाहिजे, ज्ञान पाहिलं पाहिजे, अनुभव पाहिला पाहिजे आणि मग त्याला वेतनाचा वेतन हे दिलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी सांगितले की कर्मचाऱ्याचं प्रत्येक विभागामध्ये कर्मचाऱ्याच्यावरच अवलंबून असतो. कारण प्रत्येक विभागामधील कामकाज पद्धती ही कर्मचाऱ्यावरच अवलंबून असतो. कारण व्यवस्थापनेमध्ये कर्मचाऱ्याचा घनिष्ठ संबंध येत असतो आणि घनिष्ठ संबंधातूनच उद्दिष्ट ही प्रभावी मार्गांचा अवलंब करत असतात आणि त्यातूनच ती उद्दिष्ट साध्य होत असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितले की प्रत्येक संघटनेमध्ये तर वादविवाद कुठल्याही प्रकारचे होता कामा नयेत. संघटनेमध्ये एकमेकाशी सहकार्याचं नातं असलं पाहिजे, एकमेकांना सहकार्याने मदत केली पाहिजे, प्रत्येकाचं दुःख वाटून घेतलं पाहिजे आणि कोणत्या पातळीवर आपण काम करतोय संघटनेचं उद्दिष्ट हे सर्वात पूर्ण करण्यासाठी कर्मचारी हा सर्वात समानतेच्या न्यायाच्या तत्वातून वागणूक दिली पाहिजे, तरच कर्मचारीचं सुद्धा समाधान होणार आहे, कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही आणि संघटना ही उद्दिष्टाकडे जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की समानतेच्या न्यायाला न्यायाचं तत्व आहे ते सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. कारण यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला समान न्याय मिळाला पाहिजे आणि समान न्याय मिळाल्यानंतरच कर्मचारी हा चांगल्या पद्धतीनं कार्य करणार आहे आणि कार्य केल्यानंतरच त्याला समाधान मिळणार आहे. आणि संघटनेचा जो नफा आहे तो कर्मचाऱ्यावरच अवलंबून आहे. कारण कर्मचारी जर चांगला असेल तर संघटनेचं उद्दिष्ट सहज प्राप्त होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की समान न्यायाला महत्त्व द्या. कुठलेही काम करायचं असताना तुम्हाला समान न्यायाला महत्त्व दिलं पाहिजे. कारण समान न्याय आहे तर संघटनाही मजबूत होणार आहे. त्यानंतर पुढचं बघू आपण 12. कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. आता कार्यकाळ या ठिकाणी सांगितलंय की व्यवस्थापन करताना तुम्हाला कर्मचाऱ्याची भरती करणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्याची भरती केल्यानंतर त्याला वेतन व्यवस्थित मिळालं पाहिजे. त्यानंतर ते भरती केल्यानंतर जी मिळणारी नोकरी आहे ती कार्यकाळावर आधारित आहे. कारण स्थैर्य म्हणजे स्थिरता. नोकरीतील स्थिरता सर्वात महत्त्वाची आहे आणि ती स्थिरता कशावर आहे तर तुम्ही दिलेल्या कामावर आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की
जो तुम्ही देणार आहे सेवाकार, पण कोणत्याही कर्मचाऱ्याला जर नोकरी ही परमनंट मिळाली तर तो काम मनापासून करणार आहे, मनापासून काम केल्यानंतर त्याचाही त्याला उपयोग होणार आहे, संघटनेलाही उपयोग होणार आहे आणि सुरक्षिताही महत्त्वाची आहे. कारण नोकरी परमनंट असेल तर सुरक्षितता निर्माण होणार आहे, त्यालाही दुसरी नोकरीची गरज नाही आहे. ही नोकरी चांगली माझी आहे, सेफ आहे, तो कर्मचारी सेफ राहणार आहे आणि कर्मचारी जर सेफ राहिला तर संघटनेतील आपुलकीची भावनासुद्धा निर्माण होणार आहे, संघटनेबद्दल प्रेम निर्माण होणार आहे आणि संघटनेबद्दल निष्ठा राहणार आहे त्या कर्मचाऱ्यांच्या मनात, संघटनेबद्दल निष्ठा राहणार आहे आणि आपली संघटना कशी मजबूत होणार आहे ह्या त्याच्या कर्मचाऱ्याच्या कामातून आपल्याला दिसणार आहे. परंतु त्याने काय सांगितले की सुरक्षितता निर्माण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याने सांगितले की कर्मचाऱ्याला असुरक्षितता जर वाटत असेल तर कर्मचारी कुठलंही काम करणार नाही, तो दुसऱ्याच्या शोधात राहणार आहे आणि मग त्यामुळं कर्मचाऱ्यांना किंवा संघटनेतीमध्ये अनेक असुरक्षितता निर्माण होणार आहे, संघटना ही डबगाई लिहिणार आहे किंवा संघटनेचं अस्तित्व ढासळणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले हेनरी फ्युअलेने की व्यवस्थापनाच्या माध्यमातून तुम्ही कर्मचाऱ्याचं सेवा काल आहे किंवा भरती काल आहे तो सुरक्षित ठेवा. सुरक्षित ठेवल्यामुळं त्याला एक आपुलकी तयार होणार आहे आणि आपुलकी तयार झाली तर कर्मचाऱ्यालासुद्धा आपुलकीची भावना तयार होणार आहे आणि आपुलकीची भावना तयार झाली तर त्याचं अस्तित्व स्थिर राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्याही संघटनेवर विपरीत परिणाम होणार नाही. संघटनेचं संघटना ही अस्तित्व देण्यासाठी किंवा बाजारामध्ये सुद्धा संघटनेचं अस्तित्व कायम राहणार आहे किंवा संघटनेचं गुडविल तयार होणार आहे. कारण कर्मचारी जर चांगला असेल तर संघटनेचं गुडविलसुद्धा एक चांगल्या प्रकारे तयार होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितले की कोणत्याही कर्मचाऱ्याला जो कार्यकाळ आहे तो व्यवस्थित पाहिजे, व्यवस्थित असेल तर तो जास्त समाधानाने तो काम करणार आहे आणि समाधानाने जर काम केलं तर त्याला कुठलीही अडचण येणार नाही. आणि म्हणून त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे की कर्मचारी हा नोकरी सोडण्याचा कोणताही विचार करणार नाही आणि नोकरी न सोडण्याचा विचार न केल्यामुळं तो आपली नोकरी सुरक्षित आहे, आपला कार्यकाळ सुरक्षित आहे, आपल्याला मिळणारं वेतन आहे ते महिन्याला मिळतं आहे आणि त्याच्यामुळं आपण कुठलाही मनात विचार न करता आपला कार्यकाळ आहे तो सुरक्षित ठेवला पाहिजे. आणि म्हणून हेनरी फ्युअल यांनी सांगितले की व्यवस्थापनेमध्ये सुरक्षितता महत्त्वाचं आहे, कर्मचाऱ्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि कर्मचाऱ्याची जर सुरक्षितता असेल तर संघटना आणखी उद्दिष्ट सहज गाठणार आहे आणि संघटनेचं सुद्धा उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. त्यानंतर 13 बघू आपण, पुढाकार घेण्याचे तत्व. पुढाकार घेण्याचे तत्व तर हेनरी फ्युअल यांनी एका कंपनीमध्ये खनिज अभियंता म्हणून काम केलेलं आहे किंवा तो कुठल्याही कामाला सुरुवात करताना पुढाकार वृत्ती घेतोय. म्हणजे त्यांनी 14 जी तत्व लिहिलेले आहे जनरल इंडस्ट्रियल अँड ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये त्यांनी 14 तत्व लिहिलेले. 14 तत्वांचा वापर आज संघटनेमध्ये केला जातो किंवा जुने सिद्धांत असतील तर तो जुने सिद्धांतसुद्धा नवीन व्यवस्थापन सिद्धांताला लागू पडतात. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले की पुढाकार सर्वात महत्त्वाचा आहे. मग ते पुढाकार कशाच्या माध्यमातून तयार होतो तर पुढाकार घेतल्यामुळं तुमच्यामध्ये स्वयंप्रेरणेने अस्तित्व तयार होतं. तुमच्यामध्ये नवीन नवीन योजना किंवा तुम्हाला पुढाकार घेण्याच्या वृत्तीमुळे आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वासामुळे कर्मचाऱ्यांच्यासाठी तुम्ही नवीन योजना राबवणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी सांगितले की पुढाकार घेण्याच्या तत्वाच्या माध्यमातून संघटनेचं सुद्धा उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. कारण संघटनेमध्ये जर पुढाकार वृत्ती राबवली तर नाविन्यपूर्ण मार्गाने काम होणार आहे आणि नाविन्यपूर्ण मार्गाने काम झालं तर या ठिकाणी त्यांनी सांगितले विचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राहणार आहे पुढाकारच्या वृत्तीमुळे. आणि पुढाकार वृत्ती आल्यामुळं शिस्तीचं माध्यम राहणार आहे, शिस्तीच्या माध्यमातून काम करण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे आणि त्याचबरोबर दिलेलं कामसुद्धा त्यांनी पूर्णपणे केलेलं असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं
तर दिलेलं काम करण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. आणि हा पुढाकार कशाच्या माध्यमातून होणार आहे, तर संघटनेतील वातावरणाच्या माध्यमातून. संघटनेमध्ये माणुसकीचं वातावरण असलं पाहिजे, संघटनेमध्ये आपुलकीची भावना असली पाहिजे, संघटनेमध्ये सहकार्याची भावना असली पाहिजे, तर पुढाकार वृद्धी होणार आहे. कारण प्रत्येक संघटनेमधील प्रत्येक कर्मचारी हा काम करत असतो आणि त्या कर्मचाऱ्यावरच संघटना आधारित असते. परंतु त्यांनी सांगितले की व्यवस्थापकाने सुद्धा संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण योजना राबवली पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या पाहिजेत, किंवा संघटनेचं उद्दिष्ट करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने कुठले महत्त्वाचे निर्णय आहेत, कोणत्या योजना राबवल्या पाहिजेत की ज्या संघटनेला फायदा देऊ शकतात. किंवा त्यांनी सांगितलं की पुढाकाराच्या माध्यमातून संघटनाचे उद्दिष्ट कसे साध्य करता येईल, किंवा स्वयंप्रेरणा निर्माण करून आणखी आपलं उद्दिष्ट कसं गाठता येईल हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. आणि त्याच्यामुळे संघटनेतील वातावरण आहे ते निरोगी राहणार आहे, संघटनेमध्ये माणुसकीचं वातावरण राहणार आहे, किंवा संघटनेमध्ये आपुलकीचं वातावरण राहणार आहे आणि संघटना ही मजबूत बनत जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर मजबूत संघटनेसाठी तुम्हाला पुढाकार वृत्तीची गरज आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की संघटनेतील जे वातावरण आहे ते निरोगी स्वरूपाचं आहे. आता निरोगी स्वरूपाचं म्हणजे कशा पद्धतीनं, तर निरोगी स्वरूपाचं वातावरणामध्ये कुठल्याही गैरसमजुती नको आहेत, कुठल्याही गैरप्रकार नको आहेत, कर्मचाऱ्यांच्यामध्ये वादावाद नको आहेत आणि कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तर कर्मचाऱ्यांचं सर्वात उद्दिष्ट आहे म्हणजे मोबदला वेळच्या वेळी मिळाला पाहिजे. तर कर्मचारी कशा मानसिकदृष्ट्या तो काम करणार, जर त्याची मानसिकताच खालावली असेल तर तो कोणतंही काम करणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले की संघटनेतील जर निरोगी वातावरण ठेवायचं असेल तर कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि शेवटचं तत्व बघूया आपण, संघटनेचे तत्व. शेवटचं तत्व बघतोय संघ भावनेचे तत्व. संघ भावनेचे तत्व किंवा याला दुसरं नाव दिले एकी यजमान. तर शेवटचं तत्व बघतोय हेनरी पिवाल यांचं शेवटचं तत्व संघ भावनेचे तत्व एकी एच बळ. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त हेनरी पिवाल संघ भावना तयार केल्या पाहिजे, सर्वजण एकत्र आलं पाहिजे, संघटनेतील एकी एच बळ संघटनेवर आधारित असलं पाहिजे, संघटनेमध्ये सांघिक भावना चालू केली पाहिजे, त्याचबरोबर संघटनेमध्ये मानव ही सहसाधनांचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर मानवीच सहसाधनांचा संपत्ती म्हणून वापर केला पाहिजे, सर्व कर्मचाऱ्यांना परस्पर विश्वासाने किंवा संघटित करून संघटना ही मजबूत केली पाहिजे, आणि संघटनेतील अडचणी असतील, गोंधळ असतील किंवा संघटनेचे ध्येय असेल ते पूर्ण केलं पाहिजे. आणि हे सांगितलेलं आहे की संघ भावनेची किंवा सामंजस्यपणाची भावना या तत्वातून निर्माण केली पाहिजे. म्हणून हेनरी पिवाल यांनी ही 14 तत्वांचा आपल्याला व्यवस्थापनेमध्ये कशा पद्धतीनं वापर केला जातो हे सांगितलेलं आहे. तुम्हीसुद्धा ही 14 तत्वांचा अभ्यास घरी करायचा आहे.